तर प्रवीण दरेकर आता बोलतात, आपण बघूया ते नेमकं काय म्हणतात. की काय भूमिका आहे ही स्पष्ट झालेली आहे. 6 महिन्यापूर्वी पाठवलेली प्रश्नाली त्या तपास कामी मदत व्हावी या भावनेतनं होती, तपासाचा छडा लावावा. परंतु नजीकच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवाब मलिकनं बॉम्बस्फोटातील आरोपीची जागा खरेदी करून दाऊदशी प्रस्थापित संबंध झाल्यानं सरकारचा नूर बदलला. आणि मग देवेंद्रजींना अडवायचं कसं, थांबवायचं कसं, त्यासाठी प्रश्न बदलले, प्रश्नावली बदलली. आणि आरोपी सहआरोपी कसं करता येईल या अनुषंगाने त्यांचा प्रश्नांचा भडीमार होता. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलंय की आम्ही केवळ नोटीस पाठवलेली आहे, समन्स पाठवलेलं नाहीये. इतका दंगा करण्याचं कारण नाही भाजपला. दंगा करत नाही. आता सरकारचं चौकशी यंत्रणांचं पितळ उघडं पडलेलं आहे. दंगा कुठे केलाय? त्या चौकशीला बीकेसीला येत होते, आज इथे चौकशीला सामोरे गेलेत. आता तुम्ही घेतलेली भूमिका सूडबुद्धीनं आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकलंय. म्हणून जनतेचा प्रक्षोभ आहे. म्हणून आता तुम्ही फेस सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करताय. जनतेला आता सगळं काही समजलं. मात्र गोपनीय माहिती अशा प्रकारची पुढे आणणं, ती माहिती मिळवणं, जाहीर करणं याचा प्रिव्हिलेज आहे की नाही विरोधी पक्ष नेत्यांना, यावरून प्रश्न आहेत. विरोध म्हणजे आपले विरोधक म्हणतात, सत्ताधारी म्हणतात की अशा प्रकारचा प्रिव्हिलेज नाहीये. 100% प्रिव्हिलेज आहे. तथापि प्रिव्हिलेजचा मी वापर करणार नाही हे कालच त्यांनी सांगितलं की मी चौकशीला सामोरं जातोय, बीकेसीला येतोय. आणि त्याच्यामुळे प्रिव्हिलेजचा वापर करायचा प्रश्नच उद्भवत नाही आहे. प्रश्न प्रिव्हिलेजचा वापर, नोटीस, यापेक्षा ज्या कारणासाठी आरोप केलेत त्या कारणांच्या मुळाशी जाणं. बदल्या झाल्या की नाही, घोटाळे झाले की नाही, करप्ट सिस्टीम झाली की नाही, या संदर्भात त्या ठिकाणी तपास त्या दिशेनं होण्याच्या ऐवजी तुम्ही माहिती कुठनं काढलीत यावरच त्या ठिकाणी भर देत आहे. गृहमंत्र्यांनी म्हणले की यापूर्वी सुद्धा अनेकदा प्रश्नावली पाठवली होती, मात्र त्याला उत्तर मिळालं नाही, त्याच्यामुळे आज चौकशीची वेळ आली. पहिलं त्या ठिकाणी यांना त्याचं गांभीर्य किंवा तीव्रता भासत नव्हती, कारण तपासाला मदत या दृष्टीनंच त्या विषयाकडे पाहत होते. नजीकच्या काळामध्ये नवाब मलिक यांच्यावर देवेंद्रजींनी आरोप केल्यानंतर कोर्टात त्या ठिकाणी कोर्टाने बॉम्बस्फोटातील जागा घेतल्याचं मानून त्यांना जेलमध्ये टाकलंय. मग आता हा तपास कुठपर्यंत येतोय? महाविकास आघाडी नेत्यांपर्यंत येतोय का? दाऊदशी संबंध होत आहेत का? मग आता त्याच FIR च्या अनुषंगाने माहिती सिक्रेटसी ॲक्टचं उल्लंघन केलं म्हणून यांच्यावरच दबाव आणा, यांनाच प्रेशर करा, अशा प्रकारचा काउंटर करण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांनी केला. सर शेवटचा प्रश्न, अधिवेशन सुरू आहे विधान भवनात, विधानसभेत असेल किंवा परिषदेत असेल, या चौकशीचे पडसाद बघायला मिळणार का? 100% देवेंद्रजींच्या बाबतीत जे षडयंत्र, जी दबावशाही या ठिकाणी सुरू आहे, त्याला त्या ठिकाणी दाद आम्ही मागणार. आणि सरकारला विधिमंडळात जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कॅमेरामन प्रशांत माने, मनीषी पाठक, ABP माझा, मुंबई.